नमस्कार सगळ्यांचं, खूप स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये, ज्याचं नाव आहे प्रतिभा वुमेन लाईफस्टाईल। आणि आपला ब्लॉग आज चालू होतोय बस मधनं, स्लीपर कोच मधून। तो कसा काय, तर ह्याच्या पुढचे 3 ब्लॉग सलग ट्रॅव्हल ब्लॉग येतील, नक्की बघा। आणि मी खूप प्रयत्न करून हे ब्लॉग शूट केलेले आहेत तुमच्यासाठी, तर आम्ही कुठे आणि कसं जातोय हे सगळं तुमच्यासोबत शेअर करेन। फक्त हे ब्लॉग बघा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा चॅनलला। तर ही आरामदायी बस म्हणजेच स्लीपर कोच आहे आणि ही निघाली पुण्याहून दापोलीला। आणि इथे आम्ही बसमध्ये बसलेलो दोघंच दिसत असू तरी आम्ही सहकुटुंब प्रवास केलेला आहे। ॲक्च्युली हा चटकन झालेला प्लॅन होता। यांचं काम होतं साधारण अंजर्ले म्हणजे दापोलीच्या पुढे एक गाव आहे, तिथे यांच्या ऑफिसचं काम निघालेलं होतं। 3 ते 4 दिवस हे तिथे स्टे करणार होते। मग मनूलाही सुट्टी होती, तर मग आम्ही प्लॅन केला की आम्हीही निघतो। मग हे पुढे गेलेले आहेत ॲक्च्युली, आणि आमची सगळी सोय त्यांनी करून ठेवलेली आहे। तिथे होमस्टेमध्ये रूम बुक केलेली आहे। मग आम्ही पण इथे घरी बसण्यापेक्षा, कारण सुट्ट्याही होत्या, मनूला पण करमत नव्हतं, मग आम्ही पण निघालो। पण आम्ही आत्ता बसमध्ये दोघंच आहोत, तर आम्ही ते स्लीपर कोच घेतली पुण्याहून, जी तब्बल 2 तास लेट होती। आणि रस्त्यात आम्हाला मिळालेला आहे धुव्वाधार पाऊस। हे बघा, आम्ही आमची जिथे आपल्याला खाण्यापिण्यासाठी जिथे बस थांबते तिथे खूप पाऊस मिळाला। आम्हाला खाली उतरताच आलेलं नव्हतं। जो वडापाव मी आधीच्या स्टँडने घेतला होता त्याच्यावरच आम्ही पूर्ण प्रवास केलेला आहे। तब्बल 7 तासांचा हा प्रवास आहे पुणे टू दापोली, त्याच्यामुळे लगेच 3-4 तासात तुम्ही दापोलीला पोहोचत नाही। काही हवं असेल तर नक्कीच सोबत ठेवा, खाणपान तुमचं, लहान मुलं असेल तर त्यांचा खाऊ। आणि माझे तर खरंच हाल झाले, कारण पाऊस होता त्यामुळे मध्ये कुठेच मला उतरता आलं नाही पाय मोकळे करायला असो। पण पुढचा प्रवास चांगला झाला, एका टप्प्यापर्यंत पाऊस होता, नंतर तो थांबला। आणि सध्या हवामान असंच आहे, थंडी, ऊन, पाऊस, हे सगळं तिन्ही ऋतू एकत्रच आपण अनुभवतोय। हरकत नाही, थोडं थोडं पाणी बसमधून आत पण येत होतं, त्यामुळे आम्ही अलीकडे सरकून बसलो होतो। पण बाहेरचं वातावरण मात्र खूप छान होतं, म्हणजे प्रवासाला निघाल्यावर जसं वातावरण तुम्हाला आल्हाददायक हवं असतं तसं वातावरण होतं। म्हणून तो खूप खुश झाला, कारण त्याला पावसाळी सहल करायची तशी आवडच असते। आणि 7 तासांचा प्रवास करून संध्याकाळी 5 वाजता आम्ही पोचलोय दापोलीला। आम्ही सकाळी 7 वाजता घर सोडलं होतं आणि आता 5 साधारण वाजत आले, तर 4:30-5 की आम्ही दापोलीचा हा किनारा आहे, दापोलीहून पुढे राडघरचा किनारा आहे हा, दापोलीहून साधारण 1/2 तासाचा हा रोड आहे। बाय ऑटो ही आम्ही ऑटो पुण्याहूनच बुक केली होती, ओळखीची होती तर। आणि कोकण हे माझं माहेर तुम्हाला म्हणता येईल, नेटिव्ह प्लेस आहे माझे, त्यामुळे कोकण माझ्यासाठी नवीन नाही। पण मी अशा वेळेस रिलेटिव्हकडे थांबायचं टाळते, कारण आता तसे आई वडील राहिलेले नाहीत आणि चुलत भाऊ चुलत भावंड खूप आहेत। पण अप्पर कोकण आणि लोअर कोकण जर तुम्हाला माहिती असेल तर, हे अप्पर कोकण आहे, इथून लोअर कोकण खूप लांब आहे, तरी एक 2-3 तासाचा प्रवास तरी आहे। म्हणून मी रिलेटिव्सकडे थांबण्यापेक्षा होमस्टेमध्ये अशा प्रकारे थांबलेलं प्रेफर करते। कारण काय होतं, होमस्टेमध्ये माझ्या मुलाला म्हणजे जर काही अगदीच हॉटेलचं रेस्टॉरंटचं जेवण नाही आवडलं तर तिथे ते वरण भात करून देतात, दूध भात करून देतात, काहीही। कारण लहान मुलं असताना की खूप लिमिटेशन्स येतात तुम्हाला खाण्यापिण्याच्या, आणि सेफसुद्धा असतं कारण फॅमिली असते त्यांची पूर्ण तिथे। म्हणून मी होमस्टेमध्ये राहणं प्रेफर करते। आम्ही आता संध्याकाळी आलेलो आहोत बीचवर, अगदीच 1.5 तास मग आम्हाला संध्याकाळचा मिळाला, पण खूप छान वाटलं। समुद्र समोर दिसत असताना आम्ही घरी थांबूच शकत नाही रूम मध्ये, आम्ही जितका वेळ मिळेल तितका आम्ही समुद्रावर घालवला। अगदी अंधार होईपर्यंत आम्ही इथे होतो आणि म्हणू इथे आपल्या वाळूवर नाव लिहितोय तर त्याचं चाललेलं होतं गंमत गंमत। तो स्वतःमध्ये रमतो, त्याला असं काही सोबतच हवी असं काही नाहीये। आणि आरू पण नव्हता, आरू सुट्टीसाठी आत्याकडे गेला होता, त्याच्यामुळे त्याला खरंच करमत नव्हतं। तर त्या दोघांची जोडगोळी तुम्ही आधीच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा बघितली असेल, जोडी असली तर त्यांना कोणाची गरज नसते, पण तो आत्याकडे गेल्यामुळे मग ह्याचं बी नसलं, मग तो म्हणाला आपण पण जाऊयात। तर ह्याचे बाबा आम्हाला रात्री येऊन जॉईन होतील,
आणि फक्त रात्री झोपण्यापुरते आणि सकाळच्या नाश्त्यापुरतेच ते असणार आहेत. बाकी दिवसभर ते पूर्ण त्यांच्या मीटिंग्स आणि ह्याच्यात बिझी असणार आहेत. पण हरकत नाही, इथे बघण्यासारखं खूप काही आहे, तर आम्ही दोघं ते एन्जॉय करणार आहोत. आणि हा आमचा रूमचा टूर, साधीशी होमस्टेची जशी म्हटलं तशी रूम आहे, फक्त स्वच्छ आहे, आतमध्ये पाणी टॉयलेट बाथरूमची सुविधा आहे. आणि हा दुसरा दिवस, पहाटेचे वाजले 6:30. मला नेहमीप्रमाणे ते 5 वाजता उठायची सवय आहे, त्याच्यामुळे मला जाग आली. आणि हे तर निघालेले आहेत, ते 6 वाजताच गेले, त्याच्यामुळे मला उठायलाच लागलं. आणि अजून मनू झोपला तर त्याला मी काही डिस्टर्ब केलेलं नाहीये. आणि ही आमची रूम, तर गावातले रूम ह्या अशाच असतात, छोट्याशा छानशा. आपल्याला इथे फार वेळ राहायचं नसतं, मोस्टली वेळ आपण बाहेरच असतो, बीचवर असतो. आणि मला नाही रूम मध्ये कोंडून बसायला आवडत, मोठे रिसॉर्ट घेऊन आतमध्ये कोंडून बसायला मलाच नाही आवडत. त्यामुळे कमीत कमी पैशात जिथे राहता येईल त्याला मी प्रेफर करते. फक्त स्वच्छता आणि जेवणाची चव या दोन गोष्टी माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. आणि इथे यांच्या झाडाचा पडलेला हा छोटूसा नारळ मला फार आवडला. याचा खरंच उपयोग नाहीये, पण मी उचलून आणलाय एक आठवण असावी म्हणून. आदी सूर्योदय झाला. बापरे केवढं खोल झालं रे. माझ्या मागे हा समुद्र. रोटी वगैरे बऱ्याच तिथे बघ. हा इथे मोठे मोठे चांगले रिसॉर्ट आहेत. इथे होमस्टे आपण राहिलो इथे. आम्ही चाललो आहे आता समुद्रात शंख शिंपले गोळा करायला. जास्त माहिती ते घे ना, तिथे जाऊन पाण्यात असं हे करायचं. काढायचा शोधू. दगड दगड आलं पाणी आलं 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 आलं. तिन्ही दगडांचे रंग बघ किती छान आहेत. वेगळे रंग आहेत. आणि इथे आम्ही आंघोळ न करता सकाळीच बीचवर आलेलो आहोत. म्हणजे गेल्यावर जरा निवांत बसणार. इथे जवळच दत्त मंदिर आहे, समोर जी टेकडी मी दाखवली तर तिथे दत्त मंदिर आहे. आणि गुरुवार सुद्धा आहे, त्याच्यामुळे आमचं दर्शन छान होईल. तर अशा प्रकारे प्लॅन करून आम्ही सकाळी समुद्रावर येऊन खेळून जाणार आहोत दोघं पण. आणि समुद्र सकाळचा इतका निळाशार छान दिसतो, म्हणजे आधी दिसत नव्हता. जसा सूर्योदय झाला तसा त्याचा रंगच बदलला, इतकं बरं वाटत होतं त्याच्या सानिध्यात. आणि हा म्हणू इथं बनवतोय वाळूचा किल्ला, तर त्याला मातीत घालायला तसं फारसं आवडत नाही, पण ह्या वाळूमध्ये मात्र तो छान खेळतोय. आणि अजिबात त्याने त्रास दिला नाही, टच होऊन पूर्ण प्रवासभर त्याने कुठेही मला मला हे हवं ते हवं असा त्रास दिला नाही. तर वॉटर स्पोर्ट्स असतील तर मला त्याला इथं खेळवायचं होतं खरं, तर बघू मिळतात का. आणि इथे
दुपारनंतर ऊन खूप असतं, त्यामुळे आम्ही सकाळचाच फिरण्याचा प्लॅन ठेवलेला आहे, जे काही आहे ते. आणि जेवण सगळं रिसॉर्टवरच आहे. रिसॉर्टचं नाव, नंबर आणि त्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. कोणी इंटरेस्टेड असेल बुकिंगसाठी तर नक्की तुम्ही तिथे जाऊ शकता. फक्त समुद्रकिनारा खूप शांत आहे आणि खूप वॉटर स्पोर्ट्स किंवा असं नाहीये, हा त्याचा पूर्ण एरिया आहे होमस्टेचा. तर त्या दृष्टीने तुम्ही बघा, जर तुम्हाला खूप काही तिथे अम्युजमेंट अशा करायचे असेल तर त्यासाठी हा किनारा योग्य नाहीये. हा शांततेसाठी किनारा आहे आणि फारसं खाण्यापिण्याच्या किंवा ह्याच्या फार सुविधा इथं उपलब्ध नाही. तर पुढच्या ब्लॉगसाठी पार्ट 2 नक्की बघा. धन्यवाद.